अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा शहरातील खाटीक गल्लीत घरात सुरू असलेल्या कत्तलखान्यावर रविवारी भल्या पहाटे 30 अधिक पोलिसांनी छापा टाकून गोमांसह 5,17,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून चौघांविरुद्ध नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. याबाबत अहमदनगर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे मयूर गायकवाड यांनी नेवासा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. यामध्ये अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेचे व नेवासा पोलिसांचे सदर 30 अधिक पोलिसांनी संयुक्त छापा टाकून 415 किलो गोमांस, छोटी मोठी 21 गोवन जातीचे जनावरे व कत्तल केलेल्या गोवन जनावरांची कातडी आणि एक स्विफ्ट गाडी असा 5,17,400 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अबू शैबुद्दीन चौधरी, मोजू अब्बू चौधरी, जब्बी लतीफ चौधरी या तिघांना ताब्यात घेतले तर एक जण फरार झाला आहे. सदरची कारवाई 4:30 वाजेपासून दुपारी 2 वाजेपर्यंत चालू होती. नेवासा पोलिसांनी गोमांस व कातडी खड्डे खोदून नष्ट केली तर 21 गोवन जातीचे जनावरांची संभाजीनगर येथील श्री गणेश गोशाळेत रवानगी केली आहे. पुढील तपास नेवासा पोलीस हे करत आहेत.